नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली। राष्ट्रीयकृत बँकेचं बँक खातं नंबर दिलेला असाल तर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुद्धा पैसे जमा होणे सुरू आहे। त्यामध्ये बघितलं तर जे पैसे तुम्हाला आताही मिळणार आहे ते गावानुसार मिळतात। आणि त्यामुळे जर तुमचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाता असेल आणि तुम्ही तो खाता दिलेला असेल तर तुम्हाला थेट त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा गावानुसार यादीची पाहण्याची आवश्यकता नाही। तुमच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत, तुम्ही ते पैसे बँकमध्ये जाऊन काढू शकता। पण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे जमा खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा जे आहेत गावानुसार वाटप केले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तुमचं खातं असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल आहे पैसे तुमच्या हातात पडण्यासाठी। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी धन्यवाद।